सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। आटपाडीतील पत्रकार भवन राज्यात आदर्श ठरेल। आमदार अनिल बाबर, आमदार फंडातून 25 लाखांचा निधी। प्रदीर्घ कालावधीनंतर आटपाडीत साकारणारे पत्रकार भवन राज्यात आदर्श ठरेल आणि या कामासाठी आवश्यक सर्व मदत करू अशी ग्वाही आमदार अनिल बाबर यांनी दिली। आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघ भवन भूमिपूजन समारंभात ते बोलत होते। आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाचे भूमिपूजन अनिलराव बाबर यांच्या हस्ते आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, तहसीलदार माने, पोलीस निरीक्षक शरद नेवाणे, पंचायत समिती शाखा अभियंता देवांग, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंते बुर्ले, SP, सर्व पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। यावेळी बाबर म्हणाले की तालुका पातळीवर आटपाडीत साकारणारे पत्रकार भवन हे राज्यात आदर्श ठरावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे। पत्रकार भवन ही वास्तू न उभारता त्या ठिकाणी पत्रकारितेचा व तालुक्यातील जडणघडणीचा इतिहास व मार्गदर्शन करणारे ग्रंथालय अन्य सुविधाही आवश्यक आहेत, त्यासाठी निधीची उपलब्धता केली जाईल। पत्रकारांनी काम करताना समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यावी, मात्र त्यावेळी जखम होऊ नये याची काळजी घ्यावी। टेंभू योजनेसाठी जो संघर्ष झाला तो सर्वांना माहिती आहे, मात्र पत्रकारांची अपेक्षा असेल तर तो आत्मचरित्रात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करू। आगामी काळात आटपाडीत गदिमा नाट्यगृह व अन्य कामांची लवकरच सुरुवात होईल। शेतीच्या दृष्टीने काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनी काम केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून भवनाच्या बांधकामाबाबत दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकारी वर्गास दिल्या। तानाजी पाटील यांनी पत्रकार भवनाची मागणी पत्रकारांनी अनेक वर्ष नेत्यांकडे केली, पण ती अनिल भाऊंच्या सहकार्याने पूर्ण करता आली याचे समाधान आहे। खऱ्या अर्थाने आज पत्रकार दिन साजरा होत असल्याचे सांगितले। लोकशाहीमध्ये सर्वांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, मात्र समोरच्यावर टीका करताना अगोदर आपली पात्रता तपासली पाहिजे। पत्रकारांनीही टीका करणाऱ्यांची पात्रता तपासून त्यांना महत्व दिले पाहिजे। आगामी काळात अनिल भाऊंच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवणूक करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले। स्वागत प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष किशोर पुजारी यांनी केले। आमदार बाबर, तानाजी पाटील, सरपंच वृषाली पाटील यांच्या बहुमोल सहकार्याने भवन उभारत असल्याची भावना व्यक्त करत पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त केले। सूत्रसंचालन लक्ष्मण सगरे यांनी केले, आभार सूरज मुल्ला यांनी मानले। कार्यक्रमात साहेबराव पाटील, संतोष पुजारी, दिघंची सरपंच मोरे, मुन्ना तांबोळी, ऍडव्होकेट धनंजय पाटील, राकेश नांगरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष DM पाटील, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मुजू तांबोळी, सचिव प्रशांत भंडारे, कार्याध्यक्ष लक्ष्मण सरगर, सर्व पत्रकार बांधव मान्यवर उपस्थित होते।